ती व्याख्या कोणाची आहे? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय ही टर्मन यांची व्याख्या आहे. अध्ययन व व्यक्तिविकासात कोणता घटक महत्वाचा असतो? त्याचं उत्तर वरील सर्व असं आहे, म्हणजे अनुवंशिकता, परिसर, मानसिक प्रक्रिया हे अध्ययन व व्यक्तिविकासात महत्वाचे घटक आहेत. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजेच ॲव्हरेज बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक खालीलपैकी कोणता? 90 ते 109. पॅव्हलाव यांनी आपला अभिजात अभिसंधान उपपत्ती सिद्धांत कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केला? कुत्रा या प्राण्यावर. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती संबंधी योग्य पर्याय निवडा. इथं जोड्या दिलेल्या आहेत, त्यासंबंधी आपल्याला योग्य उत्तर निवडायचंय. गॅगने श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, टॉलमन संकेत अध्ययन उपपत्ती, ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, कोफका समष्टीवादी अध्ययन उपपत्ती. तर दिलेल्या सर्व जोड्या बरोबर आहेत. डॅश यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. डेव्हिड आसुबोल किंवा आसुबेल यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास डॅश म्हणतात, त्याला अध्ययन असे म्हणतात. खालीलपैकी कोणाचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही? कोहलर यांचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही. स्किनर, पॅव्हलाव, थॉर्नडाईक हे साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध असणारे मानसशास्त्रज्ञ आहेत. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर ब्रुस जॉईस व मार्शा विल यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणतात. जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक डॅश ते डॅश दरम्यान असतो, 20 ते 39 दरम्यान. खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही? तर प्रतिमा हा स्मरण प्रक्रियेचा घटक नाही. ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. वर्तन अभ्यासाच्या पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. तर यातील फक्त दुसरे विधान बरोबर आहे, प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? थर्स्टन यांनी. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी डॅश यांची आहे, डॉक्टर कामत यांची आहे. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? विल्यम जेम्स यांना. विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो, त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा असतो, यासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो पण त्याचा वेग सर्व व्यक्तीबाबत सारखा असतो ही बाब चुकीची आहे. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या डॅश यांनी केली, ॲडम्स यांनी केली. प्रतिमेसंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही.
सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात. प्रतिमांची तीव्रता व्यक्तीपरत्वे भिन्न असते. तर यातील सी ऑप्शन चुकीचा आहे. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात हे चुकीचं आहे. सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे डॅश होय. तर सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ॲरिस्टॉटल. डॅश यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. रॉस यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. 19व्या शतकात डॅश उपपत्तीचा मानसशास्त्रावर विशेष पगडा होता. शक्तिवादी उपपत्तीचा 19व्या शतकामध्ये मानसशास्त्रावर विशेष पगडा होता. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार जगातील एकूण माणसांच्या तुलनेत कुशाग्र बुद्धीच्या माणसांचे शेकडा प्रमाण किती? 9.0. डॅश यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते. अल्फ्रेड बिने. वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण कोणी केले? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी. अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते? सिद्धांत तसेच कठीण विषय मांडण्यास उपयुक्त व्याख्यान देताना विविध चित्रे साधने यांचा वापर करता येतो. कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच तर्क यांना चालना मिळते. तर ऑप्शन डी हे अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नाही. यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच तर्क यांना चालना मिळत नाही. गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या कोणी केली? स्टाउट यांनी केली आहे. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डॅश यांनी मांडली. आसुबेल यांनी. डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी डॅशला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व दिले. परिसर. डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी परिसराला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्व दिले. बुद्धी ही एकूण 120 घटकांनी बनल्याचे मत कोणी मांडले? गिलफोर्ड यांनी. असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए बरोबर आहे. बुद्धिगुणांक त्यांचा 130 ते 39 दरम्यान असतो आणि त्यांचं प्रमाण हे 3.5% असतं. ॲरिस्टॉटलने आत्म्यासंबंधीचे विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात व्यक्त केले आहेत? डी ॲनिमा. डॅश यांची कृतयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे? डॉक्टर भाटिया. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीशी कोणते विधान सुसंगत नाही? उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट नसतो. उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. प्रगती अगदी सावकाश होते. योगायोगाने यश मिळते. ऑप्शन क्रमांक ए हे विधान थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीशी सुसंगत नाही. तर थॉर्नडाईक यांच्या उत्पत्ती अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये उद्दिष्ट किंवा हेतू हे स्पष्ट असते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी एफ स्कीनर हा डॅश उपपत्तीचा उद्गाता होय. साधक अभिसंधान. सर्वप्रथम मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली?
मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. समाकारवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? लेविन यांचा संबंध नाही, तर कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांचा समाकारवादी उपपत्तीशी संबंध आहे. म्हणजेच याबाबत त्यांनी आपले विचार किंवा सिद्धांत व्यक्त केले आहेत. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला? अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रणावर भर दिला आहे. आसुबैल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्तीमध्ये पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर दिला. समाकारवादी कोहलर यांनी समस्या मर्मदृष्टीने सोडविण्यावर भर दिला, तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिला. ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, तुम्ही ही पाठ करून ठेवा. खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? अध्ययन सहेतुक असते, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. तर बी हे जे ऑप्शन आहे ते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे विधान इथं चुकीचं आहे. तर बरोबर सांगता येईल की सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते. डॅश या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते? एबिंगहॉस. कोणी बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उपपत्ती मांडली? थॉर्न डाईक यांनी. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. साहचर्यवादी उपपत्तीत चेतक आणि प्रतिसाद यांचाच विचार करण्यात आला आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत चेतक आणि प्रतिसादाबरोबरच परिसराचा देखील विचार करण्यात आला आहे. तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रायोगिक पद्धती संबंधीचे कोणते विधान चुकीचे आहे? वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे, तुलनात्मक अभ्यास करण्यास परिणामकारक, वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो, या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात. तर डी ऑप्शन चुकीचा आहे. या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात हे विधान चुकीचं आहे. खालीलपैकी कोणी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती? विल्लेम उंट यांनी. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल ही शिक्षणाची व्याख्या डॅश यांनी केली. गेट्स यांनी. यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली? डॅनियल गोलमन यांनी. अयोग्य विधान निवडा. परिसराची आंतरिक व बाह्य परिसर अशी विभागणी करता येते. परिसर म्हणजे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण. व्यक्तिमत्व विकासावर परिसराचा परिणाम होतो. चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगलीच राहतात. यातील डी हे विधान चुकीचं आहे. चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगली राहत नसतात. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे डॅश यांनी निदर्शनास आणून दिले. विल्लेम उंट यांनी.
बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. यासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर संपूर्ण विधान बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो आणि बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. वॉटसन यांनी टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचा बुद्धिगुणांक 80 ते 89 दरम्यान असून त्यांचे प्रमाण डॅश टक्के असते. 15.0%. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात. व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. तर यातील दोन्ही विधाने बरोबर आहेत. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात. त्याचबरोबर व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. अध्ययनार्थ्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या कोणाची आहे? शेफलर यांची. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय ही व्याख्या कोणाची आहे? टिचनेर यांची आहे. खालीलपैकी कोणते विधान निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीशी सुसंगत नाही? अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आदर्शाचे परिणाम मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा तो विचार करत नाही. यातील डी हे ऑप्शन चुकीचं आहे किंवा सुसंगत नाही. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा विचार तो करत नाही हे चुकीचं असून तो विचार करतो आणि त्यानुसार आपली आवड निवड बदलतो. बी एफ स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? कबूतर या प्राण्यावर. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला? ग्रीक. अध्ययन प्रक्रियेत परिपक्वतेला अनन्यसाधारण महत्व असते हे कोणी सिद्ध करून दाखविले? गिझेल. खाली दिलेले सूत्र कोणी मांडले होते? वुडवर्थ यांनी. तर बी बरोबर एस ओ आर म्हणजे बिहेवियर इज इक्वल स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया. डॅश या मानसशास्त्रज्ञाने वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील 3 बिड्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे सिद्ध केले. ग्रेगार मेंडेल यांनी. अध्यापनाच्या चर्चा पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते? वेळखाऊ पद्धत आहे. प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो. विद्यार्थ्यांतील सहकार्य भावना तसेच नेतृत्व गुण विकास पावतो. समस्या निराकरण होऊन घटकाचे आकलन सोपे होते. तर यातील बी हे सुसंगत नाही. प्रत्येक घटक हा चर्चेने शिकवता येत नसतो. हर्बार्ट पेस्टॉलॉजी तसेच फोबेल या विचारवंतांच्या प्रभावामुळे 19व्या शतकात डॅश मानसशास्त्र या शाखेचा जन्म झाला.
शैक्षणिक मानसशास्त्र। डॅश यांनी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी व्याख्या मांडली। स्कीनर यांनी कल्पनेचे प्रमुख प्रकार कोणते? रचनात्मक व पुनरुत्पादित। पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली? जर्मनी। कोणता अवधानाचा प्रमुख प्रकार नाही? वस्तुनिष्ठ हा अवधानाचा प्रकार नाही तर ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त हे अवधानाचे प्रमुख प्रकार आहेत। खालीलपैकी कोण प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता होय? डॉक्टर ब्लूम। शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल अशी शिक्षणाची व्याख्या कोणी केली? गेट्स यांनी। टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार शीघ्र बुद्धीच्या माणसांप्रमाणेच डॅश बुद्धीच्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% इतकेच असते। उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% इतकेच असते। साहचर्यवादी उपपत्तीत ग्रुथरी यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडली। हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली। दोन्ही बरोबर आहेत। एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उपपत्ती डॅश या ग्रंथात मांडली। ॲनिमल इंटेलिजन्स सिगमंड फ्रायड यांनी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हा ग्रंथ लिहिलेला आहे। डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे। इलियट ॲरोनसन यांनी द सोशियल ॲनिमल हा ग्रंथ लिहिलेला आहे तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे। डॅश या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली। पॅव्हलॉव। डॅश या मानसशास्त्रज्ञाने गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण मनोऱ्याप्रमाणे केले आहे। अब्राहम मास्लो यांनी कोणता नियम हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला नाही? प्रभुत्व संपादनाचा नियम हा थॉर्नडाईक यांचा नाही तर सज्जतेचा, पुनरावृत्तीचा, त्याचबरोबर परिणामाचा सिद्धांत किंवा नियम हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे। डॅश या प्राण्यावर प्रयोग करून समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात ही बाब कोहलर यांनी सिद्ध करून दाखविली। माकड या प्राण्यावर तर त्या माकडाचे नाव सुलतान असे होते आणि तो एक चिंपांझी होता। लेविन यांच्या ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्तीमध्ये व्यक्तीचे जीवन क्षेत्र प्रामुख्याने डॅश काळाशी संबंधित असते। वर्तमान काळाशी संबंधित असते। ज्ञानाच्या रूपांतराचे सूत्र कोणते? ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, अध्ययन, निरीक्षण, समस्या, विमोचन। तर अध्ययन, निरीक्षण, समस्या, विमोचन हे ज्ञानात्मक अध्ययन सूत्र आहे। तर नैसर्गिक चेतक अधिक कृत्रिम चेतक आणि त्यास मिळणारा प्रतिसाद हे पॅव्हलॉव यांच्या अभिसंधानाचे सूत्र आहे। उद्दीपक व प्रतिसाद सहसंबंध हे थॉर्नडाईक यांचे साहचर्यवादी सूत्र आहे। तर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया हे उडवर्त यांचे वर्तनाचे सूत्र आहे। तर या सर्व सूत्रांचा तुम्हाला चांगला पाठांतर करणं गरजेचं आहे।
पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात होणारी जुळवाजुळव म्हणजे विचार, अशी विचारांची व्याख्या कोणी केली? मन यांनी. बुद्धिमापनासंबंधी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन यांनी. खालीलपैकी अवधानाचा प्रमुख प्रकार कोणता? तर ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त हे सर्व अवधानाचे प्रमुख प्रकार आहेत. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच डॅश होय. प्रेरणा. कोणता नियम हा अनुवंशासंबंधीचा आहे? साधर्म्याचा, वैविध्याचा आणि परागतीचा हे सर्व नियम अनुवंशासंबंधीचे आहेत. मानसिक वयाचा शोध लावणारे मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने. लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते हे उद्गार कोणाचे? जॉन लॉक यांचे. मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? कुमारावस्था. डॅश यांनी कवटी शास्त्राचा अभ्यास केला. गॉल यांनी. डॅश अवस्थेत कृतक विश्वास महत्वाचा असतो. शैशव अवस्थेत बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास कोणी केला? पियाजे. बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती कोणती? समाजमिती पद्धती ही बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती होय. खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? तर व्याख्यान पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती नाही. चर्चा पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती, त्याचबरोबर पर्यवेक्षित अध्ययन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे.